नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत अनॉस्मिया. अनॉस्मिया नावाचं जे लक्षण हे COVID-19 मध्ये हे फार कॉमनली सर्रास आता जे पेशंट्स मध्ये बघायला मिळतं त्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. जसं की मी म्हटलं की हे एक प्रकारचं लक्षण आहे, हा एक कोणत्याही प्रकारचा आजार नाहीये, हे एका आजाराचं एक लक्षण आहे. तर हा आजार कोणता, की आता जी आपण पॅन्डेमिक कंडिशन बघतोय की COVID-19 मध्ये काही पेशंट्समध्ये हे लक्षण हे बघितलं जातं. तर याच्यामध्ये काय होतं, तर त्या पेशंटची वास घ्यायची जी काही क्षमता आहे ही आपल्याला कमी आणि पूर्णतः ही नष्ट झालेली बघायला मिळते. मग आयदर ही काही ठराविक कालावधीसाठी असते किंवा परमनंट सुद्धा काही पेशंट्समध्ये आम्हाला हे लक्षण बघायला मिळतं. तर COVID-19 मध्ये असं काय होतं की ज्याच्यामुळे त्या पेशंटची वास घ्यायची क्षमता ही कमी झालेली असते. तर नाकामध्ये आपल्या रिसेप्टर्स असतात, की त्या रिसेप्टर्सचं काम काय असतं, एक इन्फॉर्मेशन घेणं आणि ती नर्व्सच्या माध्यमातून तुमच्या ब्रेनकडे पाठवणं. आणि ज्यावेळी ते नर्व्सच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन ब्रेनकडे पाठवली जाते हा एक प्रकारचा पाथवे. तर हा जो पाथवे आहे हा कोविडच्या इन्फेक्शनमध्ये हा पाथवे डिस्टर्ब होतो, की जी रिसेप्टर्स इन्फॉर्मेशन घेतात ही ब्रेनकडे प्रॉपरली पोचवली जात नाही आणि अशा कंडिशन्समध्ये त्या पेशंटची वास घ्यायची क्षमता ही कमी झालेली बघायला मिळते. परंतु काही पेशंट्समध्ये ही आम्हाला लॉंग टर्म कंडिशन्समध्ये बऱ्याच कालावधीसाठी ही नष्ट झालेली सुद्धा बघायला मिळते. तर साधारण याच्या रिकव्हरीसाठी काही दिवस ते आठवडे, म्हणजे साधारण एक आठवडे ते एक महिना आपण पकडूया की ह्या कंडिशन्स नॉर्मल यायला, की म्हणजे त्या पेशंटचा क्वारंटाईन पिरियड ओव्हर होतो आणि तिथून पुढचे काही दिवस, की साधारण एक महिना कंडिशन्समध्ये हे सिम्पटम्स माइल्ड असेल तर हे नॉर्मल होऊ शकतं. पण बऱ्याचशा पेशंट्समध्ये आम्ही बघतोय की हे लक्षण हे काही महिन्यांपर्यंत सुद्धा ऑब्झर्व झालेलं बघायला मिळतं. काही पेशंट्समध्ये इतर सिम्पटम्स सुद्धा याच्याबरोबर ऑब्झर्व झालेले बघायला मिळतात, की ज्याच्याबरोबर ताप असतो, डोकेदुखी असते, अंगदुखी असते, लूज मोशन्स असतात, सर्दी असते महत्वाची म्हणजे. आणि त्याच्यामुळं हे लक्षण जे आहे हे दुर्लक्ष केलं जातं, कारण सर्दीमध्ये कॉमनली वास घ्यायची जी क्षमता आहे ही कमी झालेली असते. त्यामुळं बरेचसे पेशंट्समध्ये हे एक लक्षण सुद्धा दुर्लक्ष केलं गेल्यामुळं COVID-19 आहे हे डायग्नोसिस करायला उशीर होतो आणि त्यामुळे ते इन्फेक्शन हे बाकीच्या व्यक्तींपर्यंत हे पोचवलं जातं. त्यामुळं काही पेशंट्समध्ये नुसतं एकच लक्षण आहे आणि त्याच्याबरोबर काहीही लक्षणं नाही आहेत, म्हणजे नुसतं वास घ्यायची क्षमता कमी झालेली आहे, बाकीचं कोणतंही लक्षण बघितलं जात नाही. अशा कंडिशन्समध्ये आपल्याला या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना ॲज अर्ली ॲज भेटणं, लवकरात लवकर भेटणं हे गरजेचं आहे. त्या जे सिम्पटम आहे हे COVID-19 इन्फेक्शनमुळे तर नाही लक्षणं आलेलं आहे, तर हे डायग्नोस करणं हे महत्वाचं आहे. होमिओपॅथीबाबत अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.